आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या 167 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तर 6 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 316 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजच्या या 167 रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ही 48,274 झाली आहे। यामध्ये 2,452 रुग्ण हे उपचार घेत असून 44,852 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर आतापर्यंत 970 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आजच्या 167 रुग्णांमध्ये कल्याणपुरेतील 20, कल्याण पश्चिमेतील 51, डोंबिवली पूर्वेतील 52, डोंबिवली पश्चिमेतील 28, मांडा टिटवाळ्यातील 7, मोहना येथील 7 तर पिसोली येथील 2 रुग्णांचा समावेश आहे। तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी 49 रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, 10 रुग्ण हे हबीबा सावरा महाराज क्रीडा संकुलामधून, 2 रुग्ण हे बाजारा रुग्णालयामधून, 13 रुग्ण हे पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, 3 रुग्ण हे आसरा फाउंडेशन स्कूलमधून, 10 रुग्ण हे डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, 4 रुग्ण हे शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत। तर उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।